नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी। युवा उद्योजक राहुल कुमार खडके यांनी कराड येथे RJK एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आहे। मंगळवार दिनांक 19 फेब्रुवारी 2019 रोजी शिवजयंतीवर राहुल कुमार खडके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या नवीन कंपनीचा शुभारंभ करण्यात आला। कराड मलकापूर येथील हॉटेल सफायरमध्ये झालेल्या या शुभारंभ समारंभाला श्रीकांत नाई, डॉक्टर सुनंदा पवार, धनलक्ष्मी उद्योग समूहाचे दिलीपराव चव्हाण, कृष्णकमल ज्वेलर्सचे बाबूराव पवार, दैनिक पुढारीचे सतीश मोरे, दैनिक लोकमतचे प्रमोद सुक्रे, संदीप सूर्यवंशी, भूषण सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून व भवानी तलवारीचं पूजन करून करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा राहुल कुमार खडके यांच्या वतीनं स्वागत सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांच्या स्वागत सत्कारानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते RJK कंपनीच्या प्रमाणपत्राचं प्रकाशन करण्यात आलं। या प्रमाणपत्र प्रकाशनानंतर जस्ट डायल कंपनीने दिलेल्या पंचतारांकित प्रमाणपत्राचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलं। शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, कर्वीरांबे दारुघट माहुरलक्ष्मी दारुघट, कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूच्या तडी तूच काढलीस, सागर बांधुनिया शिळी करशी लंकेची होळी, नौखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावली येती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती, मग बय आत्ताच दार लावून का बसलीस, हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी दारुगड, दारुगड बये दारुगड, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय। शिवजयंतीच्या मुहूर्तावर एक लायसन्सचं अनावरण झालं, त्याच्यानंतर जस्ट डायलच्या प्रमाणपत्राचं अनावरण झालं, आणि याच दोन गोष्टी बरोबर अजून एक तिसरी गोष्ट म्हणजे आज राहुल खडके सरांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल सर्वांनी एकदा त्यांना जोरदार टाळे वाजवून शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त राहुल खडके सर वेगवेगळा उपक्रम राबवत असतात। याही वर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त अपंग व मतिमंद विद्यालय बालाजी अपंग व मतिमंद विद्यालय रेटरे जुळेवाडी यांना आर्थिक मदत करण्याचं ठरवलेलं आहे। त्यासाठी या विद्यालयाच्या संचालक श्री लक्ष्मण माने यांना ते चेक देणार आहेत, त्यांनी पुढे यावं अशी मी त्यांना विनंती करतो। हा चेक राहुल सरांचे माता व पिता श्री विठ्ठल खडके व इंदुमती खडके यांच्या हस्ते देण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे सर्वे सर्वा श्री राहुल कुमार खडके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक आपलं सांगावं। ज्याप्रमाणे विजयादशमी, अक्षय तृतीया, गुढीपाडवा, दीपावली पाडवा आपण साजरा करतो, त्याप्रमाणे शिवजयंती हा चौथा शुभ मुहूर्त आहे असं मी मानतो आणि प्रत्येकानं ते मानलं पाहिजे। म्हणूनच RJK एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचा शुभारंभ मी शिवजयंती दिवशीच करायचं असं मी ठरवलं आणि आज मी त्याचा शुभारंभ केला। सशस्त्र आरमार बाळगणारा एकमेव मराठी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद केली। द फर्स्ट किंग हु ब्रॉट आर्म्ड नेव्ही इन इंडिया इज किंग शिवाजी अशी ब्रिटिश लायब्ररीमध्ये डिक्शनरीमध्ये नोंद केलेले हेनरी ऑक्सिडन 350 वर्षापूर्वी। द किंग शिवाजी इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही असं असून सुद्धा आज मराठी माणूस या अतिशय उत्कृष्ट असणाऱ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा मरीन इंजिनिअरिंग किंवा मर्चंट नेव्ही यासारख्या क्षेत्रापासून आजही वंचित राहिलेलं हे लक्षात आल्यानंतर असं समजलं की 350 वर्षापूर्वी महाराजांच्या बरोबर जे काम करणारे मराठी मावळे होते, सासी आणि जे काही मराठी होते ते सगळे मराठी आमचे पूर्वजच होते। त्यावेळेस कोणी मद्रासी नव्हते, गुजराती नव्हते, मारवाडी नव्हते, कोणी नव्हते, सगळे मराठीच होते। 350 वर्षापूर्वी ज्या महाराजांनी आरमाराचं स्वप्न पाहिलं, 350 वर्षापूर्वी इंग्रजांना लढण्यासाठी आरमार सशस्त्र केलं म्हणून त्यांची नोंद अशी केली, द फर्स्ट किंग हु ब्रॉट आर्म्ड नेव्ही म्हणजे सशस्त्र आरमार बाळगणारा एकमेव राजा हा छत्रपती शिवाजी महाराज आहे, याचा आम्हाला रास्त अभिमान।
एवढंच नव्हे तर जे नौदल प्रशिक्षण केंद्र आहे जिथं अधिकारी घडवला जातो, जिथं एनडीएचा अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्री ट्रेनिंग करण्यासाठी त्याला INS नेव्हल इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन दिलं जातं. त्या कॉलेजचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून आहे, याचाही आम्हाला अभिमान पाहिजे. पण तिथं मराठी माणूस हा हाताच्या बोटावर मोजणे इतका आहे, ही खरी शोकांती. तसेच मुंबईला नौदल प्रशिक्षण केंद्र जे आहे त्याचं नावही INS आंग्रे, जे सरखेल म्हणजे कान्होजी आंग्रे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रमुख होते, आरमार प्रमुख होते, त्यांच्या नावावरून दिलेलं. म्हणजे नौदल प्रशिक्षण केंद्राला नाव मराठी माणसाचं, नौदल प्रशिक्षण केंद्राच्या मुंबई INS आंग्रेचं नाव मराठी माणसाचं. तसेच लोणावळा येथील INS शिवाजी हे नाव मराठी माणसाचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं. 350 वर्षावर्षी शिपिंग क्षेत्राचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराच्या रूपाने रचला, ज्याचा फाउंडर छत्रपती शिवाजी महाराज असं असून सुद्धा मराठी माणसाला या क्षेत्राबद्दल या बिझनेस बद्दल तिळमात्र ही माहिती अजून 4% सुद्धा नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार फळ आहे असं मला इंटरनेट एक्सपोर्ट मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेसचा अभ्यास करत असताना एक माहिती मिळाली की क्रूजवर, पॅसेंजर क्रूजवर मर्चंट नेव्हीमुळे माझा सगळ्या जगभरात शिपिंग इंडस्ट्रीशी मोठा संपर्क आहे. परंतु मला हे माहीत नव्हतं की आज पॅसेंजर क्रूजवर जे फळं मागितली जातात ते सॅलेडच्या रूपानं तिथं प्रचंड मागणी आणि त्या सॅलेडचा दर जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला पटणार. एका सॅलेडच्या प्लेटची ज्याच्यामध्ये 4 कलिंगडाच्या फोडी असतील, 4 टरबुजाच्या फोडी असतील, 1 स्ट्रॉबेरी असेल आणि 1 पपईची फोड असेल, त्याची किंमत आहे किमान 2000 रुपये. मला खरं वाटलं नाही, मी ठरवलं हे काहीतरी असेल. कदाचित आपण बघतो अनेक बिझनेस येतात जातात, आपण ऐकतो, परंतु त्याची शहानिशा करावी म्हणून मी स्वतः पॅसेंजर क्रूजला व्हिजिट केली, स्वतः भेट दिली, स्वतः त्याचा अभ्यास केला, स्वतः ते खरेदी केलं, स्वतः ते सॅलेड खाल्लं, तेवढं बिल पेड केलं, ते बिल बरोबर ठेवलं आणि मग सगळ्यांना दाखवलं की आज मी सुद्धा त्या सॅलेडसाठी 1500 रुपये मोजलेले आहेत. आणि खरोखर 1500 रुपये एवढे प्राइस त्या सॅलेडची होती. त्यावेळेस लक्षात आलं की हे येतंय कुठून. कॅप्टन्सना विचारलं, तिथल्या मॅनेजमेंट टीमला विचारलं तर हे म्हटलं सगळं सातारच आहे. आता हे बघितल्यानंतर मला त्याच्यापेक्षाही कल्पना सुचली की सातारचा मी आहे. सातारामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर पासून जर रायगड पर्यंत तुम्ही गेला तर सगळी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी, 500 एकर आज स्ट्रॉबेरीचं पीक तिथं आहे जे क्रूजवर परदेशामध्ये जात आहे, परंतु आमचा शेतकरी तो इतर रस्त्यावर विकतोय. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मनामध्ये थोडीशी खंत वाटली आणि ठरवलं की आपण हे मराठी पश्चिम महाराष्ट्रातली ही जी फळ आहे ती क्रूजवर आपण सेल करून दाखवायची आणि ती सेल करायची. तिथून पुढे माझा अभ्यास सुरू केला. रात्री 3 ते 6 वाजल्यापासून मी रोज इंटरनेट एक्सपोर्ट साईटचा अभ्यास करत होतो. अनेक चेन्नईमध्ये अनेक इम्पोर्ट एक्सपोर्टच्या सेमिनार्सला मी व्हिजिट केले, अनेक सेमिनार्स अटेंड केले, त्यातून अनेक माहिती, लायसन्स कॉपी, आता ही जी तुम्ही फाईल बघताय ह्या फाईलमध्ये एव्हरीथिंग, प्रत्येक डॉक्युमेंट आज इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी लागणार माझ्याकडे आवश्यक. आज मी उद्यापासून म्हटलं तरी माझ्या इंटरनॅशनल अकाउंटमध्ये यापासून कोट्यावधी रुपयाचा बिझनेस सुरू करू शकतो हे बऱ्याच जणांना अजून माहिती नाही. आज हे शिवजयंतीला इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करण्याच्या मागचा हेतू हाच होता की आज मराठी माणसाचा विचार जर चांगला उद्योग करायचा असेल, इंटरनॅशनल पातळीवर उद्योग करायचा असेल, सर्वप्रथम तो एकच कारण सांगतो की माझ्याकडे भांडवल नाही, मला पाठबळ नाही, मी परदेशामध्ये कसा जाऊ, तिथे माझे कोण नाही, तिथे माझा भाऊ नाही, अमुक नाही, तमुक नाही. परंतु अशी अनेक मराठी माणसं आहेत की ज्यांनी तिथं अटकेपार झेंडा फडकवलेला आहे. त्या माणसांचा मी अभ्यास केला, त्यापैकी एक नाव अभिमानानं माझ्या पुढे आलं, ते म्हणजे जयंती कठाळे. जयंती कठाळे नावाची एक महिला गेल्या 17 वर्षापूर्वी एअरलाइनला ऑस्ट्रेलियाला चालली होती. ऑस्ट्रेलियाला विमानामध्ये तिचे पती आणि तिचा लहान बाळ, 1-4 महिन्याचं बाळ प्रवासामध्ये होत. तिच्या असं लक्षात आलं की या विमान प्रवासामध्ये कुठेही भारतीय फूड म्हणजे भारतीय पदार्थ कुठेच खायला नाही. ती व्हेजिटेरियन होती, प्युअर ब्राह्मण, सगळं नॉनव्हेज, चिकन, सॅलड, त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या ज्या डिशेस होत्या त्या सगळ्या, जे सँडविचेस होते ते सुद्धा सगळे चिकनचे होते. तिच्या लक्षात आले की फॉरेन एअरलाइन्सला जर मराठी माणूस कुठे गेला तर त्याला तेच खावं लागतं. त्याला त्या मॅडमनी तब्बल 27 तासाचा प्रवास हा ब्रेड आणि जॅम खाऊन केला, बटर जॅम खाऊन केला. त्यावेळेस तिच्या मनामध्ये आग लागली आणि तिने ठरवलं की ह्याच एअरलाइन मध्ये मी मराठी वडापाव मिसळ जर विकून नाही दाखवलं तर नाव बदलून ठेवलं. आणि तिनं ते साध्य केलं. आज लंडन मध्ये जयंती कठाळे नावाचं, पूर्ण ब्रह्म नावाचं मराठी जगातलं सर्वात मोठं रेस्टॉरंट लंडन मध्ये सुरू आहे. आणि त्या लंडन मध्ये बसायला पाट दिला जातो, चौरंग दिला जातो. तिथल्या ज्या काही अमेरिकन लंडन मध्ये तिथे ज्या काही मुली सर्व्हिस करतात, जसं आम्ही बघतो मॅकडॉनॉल्ड्स, आज ज्याप्रमाणे आम्ही पिझ्झा हट्स यासारखे इंग्लिश, आमच्याच देशामध्ये आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय,
परंतु या जयंती खटाळेनं लंडन मध्ये जाऊन जगभरामध्ये अनेक देशामध्ये जाऊन मराठी संस्कृतीचा पाठपुरावा केला आणि मराठी पदार्थ तिनं विकल्याने आज एअरलाइन मध्ये खरोखर वडापाव तिथं दिला जातो $700 हे तिचं यश आहे. आज जर ज्या वेळेस तिने हे प्रोजेक्ट सर्वांसमोर मांडला तेव्हा कुणी सुद्धा तिला मदत करायला हात दिला नाही. पण आज मला अभिमान वाटतो की 5,000 शाखा पूर्ण ब्रह्मच्या पूर्ण जगामध्ये तुम्ही नेटवर सर्च करून मराठी माणसाला अभिमानाची गोष्ट. आज मराठी व्यवसाय मनात आणला तर परदेशात मध्ये का नाही जाऊ शकत, जरूर जाऊ शकतो. त्याचप्रमाणे इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या मालाला आज सगळ्यात मोठी ताकद पश्चिम महाराष्ट्रातली आहे आणि ती जगामध्ये प्रत्येक जगामध्ये या फळाची क्वालिटी खरोखर प्रचंड मागणी आहे. मी इंटरनेट साईट बघितली, पाचगणीच्या स्ट्रॉबेरीला जवळजवळ 34 हून अधिक राष्ट्रातून ग्रेट स्ट्रॉबेरी असा नामांकन आहे आणि त्या स्ट्रॉबेरीला तिथं प्रचंड प्रमाणाची मागणी आहे. मी जवळजवळ 150 शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट केले आणि सर्वात प्रथम जर आपला कंटेनर आरजेके एक्सपोर्टचा कुठला जात असेल तर 25 मार्चला इथला जवळजवळ एक साधारणपणे 15 टनचा एक कंटेनर आज आपला मालदीवला चाललाय स्ट्रॉबेरी घेऊन. ही मला अभिमानाची गोष्ट. आज आम्ही व्यवसाय करत असताना जर एखाद्या व्यावसायिकानं जर एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला स्पर्धा म्हणून दुसरा व्यवसाय आम्ही सुरू करतो. परंतु स्पर्धा करत असताना आम्ही ही गोष्ट बाब मुळीच लक्षात घेत नाही की त्या माणूस जर आज यशस्वी आहे तर त्याच्या पाठीमागचं रहस्य नक्की काय. आज त्या माणसानं त्याचा व्यवसाय एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला. माझे मित्र इथं बसलेले आहेत, कृष्ण कमल ज्वेलर्सचे, मी अभिमानानं सांगतो माझे मित्र आहेत कृष्ण कमल ज्वेलर्सचे बाबूराव पवार. अतिशय शून्यातून आज त्यांनी प्रगती करून आज कोट्यवधी रुपयाचा त्यांची उलाढाल, आज त्यांचं भुवनेश्वर मध्ये मोठं आउटलेट आहे. अनेक माझे जे काही खरेदीमुळे माझी त्यांची मित्रता वाढली. मी त्यांना एकच गोष्ट सांगितलं की आज मी तुमच्या दुकानामध्ये एकाच गोष्टीसाठी आलोय कारण तुम्ही मराठी. आज अनेक लोक बिझनेस कार्ड मध्ये करतायत, गांधी ज्वेलर्स असेल किंवा तुमच्या बारामतीचं चंदूकाका सराफ असेल, पण त्यांच्या जोडीला एक मराठी माणूस थोडीच थोडं आज कराड मध्ये जर कुठला उभा असेल तर बाबूराव पवार. मला अभिमान वाटला कारण मराठी माणसामध्ये एक गोष्ट चुकीची आहे की मराठी माणसाला पाठबळ मराठी माणसानंच दिलं पाहिजे तरच मराठीचा झेंडा आज परदेशात पडेल. बाबूराव पवारांना ज्यावेळेस मी माझी कन्सेप्ट सांगितली पवारांना खरोखर आनंद झाला कारण त्यांना माहित होतं की सर तुम्ही मराठी म्हणून जर माझ्या दुकानात आलाय तर तुम्हाला या बिझनेससाठी कसलंही सहकार्य लागलं मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि मला अभिमानानं सांगावं लागेल मालदीव मध्ये मी जे ऑफिस करणार आहे ते यांच्याच मदतीने करणार आहे. त्यातला कराडचाच व्यक्ती आज मालदीव मध्ये आपला तिथे एक्सचेंज डिपार्टमेंटला काम करतोय, तो आपल्याला सहकार्य करतोय, तो कॉन्ट्रॅक्ट मला बाबूराव पवारांनी दिला. खरोखर आभार मानतो तुमचं की योगा योगा जर मी त्यांना विचारलंच नसतं तर हे गोष्टीची मार्गदर्शन मला मिळालंच नसतं. मला स्वप्नातही कुणाला वाटलं नसतं की बऱ्याच जणांना आज हास्यास्पद वाटत होतं की बाबा आरजेके एक्सपोर्ट काय अजून ऑफिस तयार नाही. परंतु आरजेके एक्सपोर्टचा बिझनेस हा ऑफिस मधून होत नाही तर इंटरनॅशनल अकाउंट मधून होतो हीच अजून कुणाला गोष्ट कळली. आज मला माझा कोट्यवधीचा बिझनेस करायला कुठल्या ऑफिसची गरज नाही. माझे ही डॉक्युमेंट फाईल मला पुष्कळ आहे, उद्यापासून सुद्धा मी याच्यावर ट्रान्झॅक्शन करू शकतो. आज इथे HDFC ICICI बँकेचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत ज्यांनी माझं अकाउंट ओपन केलेलं आहे, ते बघतील की त्याच अकाउंटला कोट्यवधीचे ट्रान्झॅक्शन सुरू होते याची मला खात्री. आज एक उदाहरण मला द्यावं असं वाटतंय की आपण मराठी माणूस दुसऱ्याशी स्पर्धा करताना नक्की त्या बिझनेस मागचं जर रहस्य त्यानं जाणून घेतलं तर तो माणूस यशस्वी होईल. या संदर्भात मला हे उदाहरण द्यावं असं वाटतं. एका कंपनीमध्ये 2 लाकूड तोडे काम करत होते, एकच वेळ कामाची, पगार ही दोघांना समान, परंतु त्या कंपनीचा एक नियम होता जो जेवढे जास्त लाकडे तोडणार दिवसभरात तेवढे त्याला रुपये मिळणार. 1 लाकूड तोड्या 7 वाजता कामाला जायचा, त्याचा मित्र 7 वाजताच कामाला जायचा, 6 वाजता सुट्टी व्हायची, 12 तास काम करायचे, एकाला पगार मिळायचा 50 रुपये आणि दुसऱ्याला मिळायचा 100 रुपये. असं गेली 10 वर्ष चाललं, परंतु त्याने त्याच्या बाजीमागचं रहस्य विचार नाही की त्याला एक कसुया वाटत होती की याला मी कसं विचारू की याला 100 रुपये मिळतात, हे मी त्याला कसं विचारू, हे न विचारण्यामुळे त्याचं कितीतरी 50 रुपयाचं गेली 12 वर्ष नुकसान झालं. म्हणजे मराठी माणूस इथं चुकतो की नक्की त्याने जर त्याला त्याच वेळेस विचारलं असतं की बाबा तुला 100 रुपये कसे मिळतात आणि त्याच्या पाठीमागचं रहस्य काय, तर नक्कीच त्याची प्रगती नक्कीच झाली असते. परंतु आज मराठी माणूस दुसऱ्या एका उद्योजकाकडे जाताना हा विचार करतो की आज मला मी का त्यांच्याकडे जाऊ किंवा आज मला कमीपणा वाटतोय. तर असा कुठलाही अभिमान न बाळगता जे आधीचे उद्योजक मोठे झालेले त्यांचं जर आम्ही मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच नक्कीच 1-2 भले या न्यायाने आम्ही पुढे जाऊ शकतो. हा विचार मराठी माणसाने केला पाहिजे. तर स्पर्धा करू तर एका याच्यामध्ये 50 रुपये आणि दुसऱ्या लाकूड तोड्याला 100 रुपये जर
पगार आहे याचं त्यांना रहस्य जाणवलं. 12 वर्षांनी तो त्या मित्राला जाऊन भेटला आणि त्याला सांगितलं की आपण एकाच वेळी कामाला येतोय, एकाच कंपनीमध्ये काम करतोय, कदाचित तुझ्यापेक्षा 10 किलो वजन हे माझं जास्त आहे, पण तरी सुद्धा मला 50 रुपये मिळतात आणि तुला 100 रुपये, असं का? ज्या वेळेस तो त्याला विचारायला गेला त्यावेळेस त्याने एक महत्वाची गोष्ट सांगितली की बाबा, कुठलंही काम, कुठलंही यश हे शक्तीवर अवलंबून नाही, त्याच्या मागचं रहस्य काय हे तू जर जाणून 12 वर्ष घेतला असतं तर तुलाही तेवढे पैसे मिळाले असते. तर तो म्हणतो सांग, मला आज ते रहस्य ऐकायचे आहे, नक्की सांग की तुला 100 रुपये आणि मला 50 रुपये, असं नाही ऐका. तर तो म्हणतो की तू किती लाकडं तोडतोस? तो म्हणतो मी 7 वाजता येतो आणि दिवसभरात 6 वाजता जाईपर्यंत मी फक्त 50 लाकडं तोडतो, मला 50 रुपये मिळतात. तो म्हणतो मी 100 लाकडं तोडतो म्हणून मला 100 रुपये मिळतात. तर त्याला प्रश्न पडतो की तुला जी कुराड दिल्या कंपनीनं तीही माझ्यासारखीच आहे, तुला जे काय वेळ दिलेली आहे तीही माझ्या एवढीच आहे, मग तरी सुद्धा हा न्याय का? मलाच तेवढं कमी होते. तर तेच रहस्य आहे मित्रा, ज्यावेळेस 10 लाकडं मी तोडतो त्यावेळेस मी माझ्या कुराडीला धार लावतो, तू कधी तुझ्या कुराडीला धार लावलीस का? मित्रांनो, हेच त्याच्या मागचं रहस्य होते की तो 10 लाकडं तोडल्यानंतर त्याच्या कुराडीला धार लावत होता की ज्याच्यामुळे त्याला पुढचं टार्गेट हे करणं शक्य जात होत, त्यामुळे त्याला ते यश मिळत होतं. तसं उद्योगधंदा किंवा कुठलाही मोठा व्यवसाय करायचा त्याच्यापाठी त्यांचं रहस्य काय हे जर आम्हाला समजलं तर आम्ही तिथपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. आज आपण बघतो की सर्कशीमध्ये एक हत्ती बाहेर बांधलेला असतो. आज 1 टन किलो वजन तो हत्ती सोंडेनं इझाई लिलया हलवू शकतो, पण तरी सुद्धा तो तसं करू शकत नाही. एका छोट्याच्या 5 किलोच्या साखळीनं साखळताना तो स्वतःला जखडून घेणं पसंत करतो ही वस्तुस्थिती. असं का होतं? कारण ते हत्तीचं पिलू जेव्हा छोटं असतं त्यावेळेस त्या सर्कशीमध्ये भरपूर त्यानं ताकद लावून प्रयत्न करून ती सगळी जे काही साखळदंड आहे तो तोडण्याचा भरपूर प्रयत्न केलेला असतो. त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की कितीही प्रयत्न केला तरी मी हे आता करू शकत नाही, मी करणार नाही आणि मला हे जमणार नाही. आणि हा चुकीचा विचार, एवढा मोठा बलाढ्य हत्ती, एवढी मोठी शक्ती असून सुद्धा त्या साखळदंडाला बांधून जातो, त्याचं कारण आहे की तो आपली सीमा ठरवतो, मी याच्या बाहेर जाऊ शकत नाही. तसंच मराठी माणसाचं आहे. सतीश मोरे सर माझे मित्र आहेत, त्यांचा अंतरंग म्हणून रोज सकाळी व्हॉट्सअपला एक मेसेज यायचा, मी रोज वाट बघायचो की कधी त्यांचा मेसेज येतोय. ज्यावेळेस आरजेके एक्सपोर्टची फाईलचं फायनल लोन मला अप्रुव्हल होणार होतं त्या दिवशी मी सातारला चाललो होतो. मला निगेटिव्हिटी वाटत होती की एवढं मोठं 1.5 कोटीचं लोन आहे, आपण करावं का? आपला आरके मरीनचा एवढा मोठा बिझनेस आहे, तरी सुद्धा 1.5 कोटी म्हटल्यानंतर अनेकांचे डोळे पांढरे झाले. मला पण कदाचित असं वाटलं की आता आपण माघार घ्यावी. परंतु एक वाक्य माझ्या वाचनात आलं, ते वाक्य होतं की मी हे करू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते करू शकता. कारण तुमच्या मनामध्ये एक असा आत्मविश्वासाचा खजिना दडलेला आहे, तुम्ही त्यावर जर विश्वास ठेवला तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि ते सहज शक्य होईल. माझ्या मनामध्ये मी रिवर्स टाकलेले गाडीने मला खरोखर प्रेरणा मिळाली आणि माझी गाडी सातारच्या दिशेने गेली. मी त्या दिवशी ऍप्लिकेशन देऊन आलो आणि आज माझ्याकडे ऍप्लिकेशनची फाईल आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. मोरे सर, खरोखर तुमच्या त्या वाक्यामुळे माझा विचार, माझ्या विचाराला बळ मिळालं. खरोखर असे मित्र माझ्या बरोबर आहेत, हेच माझ्या मोठ्या यशाचं रहस्य. अनेक चांगले मित्र प्रत्येक वेळेस, सर तुम्ही चांगलं करताय प्रत्येक वेळेस, पाठी माझा बरोबर आहे प्रत्येक वेळेस, काय चुकलं तरी फोन करून आवर्जून सांगा सर खरोखर तुमचं या गोष्टी आम्हाला पटतात. अशा मित्र भेटणं हे सुद्धा खरोखर मोलाचं आहे. आज माझं कुलदैवत ज्योतिबाचा आशीर्वाद आज श्री दुबर साहेबांनी आज माझ्यासाठी, आज पौर्णिमा आहे, पौर्णिमा असून सुद्धा आज ज्योतिबा डोंगरावर आज एवढी गर्दी असते की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की प्रत्येक पूजनाच्या घरी आज किती वर्दळ असते. तरी सुद्धा केवळ माझ्या प्रेमाखातर, माझ्या बिझनेसला आशीर्वाद म्हणून आज ज्योतिबाची मूर्ती, तिथला प्रसाद, तिथला नारळ इथं बसून आज मला मिळाला. खरोखर आज या बिझनेसला कुलदैवताचा आशीर्वाद नक्कीच आहे, नक्कीच मिळाला, हा नक्कीच यशस्वी होणार यात मला मुळेच सांगितलं. कारण माझं कुलदैवत, माझं परमदैवत म्हणजे माझे आई वडील आणि माझे गुरुदैवत जे आज इथं सर्व उपस्थित आहेत. काल परवा दिवशी मी माझ्या गुरुजींना, ज्यांना मी माझ्या गुरुस्थानी मानतो, त्यांनाही पत्रिका घेऊन गेलो होतो. त्यांना सांगितलं की गुरुजी मी आरजेके एक्सपोर्ट्स नावाचा शिवजयंतीला उद्घाटन करतोय. पत्रिका त्यांनी बघितली, पत्रिकेवरचा फोटो बघितला, पत्रिकेचा ढाचा बघितला आणि त्यांनी सांगितलं बाळ मी कार्यक्रमाला, तुला माहितीच आहे मोहीम आहे, मी येऊ शकत नाही, परंतु माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. परंतु जाताना त्यांनी 1 लाख मोलाची गोष्ट सांगितली की त्या गोष्टीमुळे सुद्धा मला पाठबळ मिळालं. गुरुजी बोलले की तू ज्या कार्यात हात घालशील त्या कार्यात यश हे तुझ्या पाठीशी आहे. कारण पुढे जे ते बोलले खूप महत्वाचे, कारण त्यांनी कुठले शब्द वापरले, त्यांनी फोटो दाखवला जो माझ्या पत्रिकेवर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांनी फोटोवर बोट ठेवलं आणि गुरुजींनी सांगितलं जोपर्यंत हे तुमच्या हृदयात आहेत
हे तुमच्या हृदयात तोपर्यंत तुम्हाला अपयश शिव सुद्धा शकणार नाही. तुमच्या पाठीमागे छत्रपती आहेत. गुरुजींचा एक श्लोक मला अभिमानाने सांगावा असं वाटतंय. सहु बाजूनी संकटे घेरताती तरी चालती ताट ठेवून छाती. सहु बाजूनी संकटे घेरताती तरी चालती ताट ठेवून छाती. आपत्तीवरी नित्य करतात मात्र अशांची शिवाजी असे जन्म जात. अशांची शिवाजी असे जन्म जात. आज इथे जे मराठी उद्योजक आहेत त्या मराठी उद्योजकांना मला सांगते की असफलता येणार, टीका होणार, अनेक अडथळे येणार, परंतु जर एखादा अडथळा तुम्ही कार्य करताना आलाच नाही तर तुम्ही चुकीच्या मार्गावर चाललेला आहे हे लक्षात ठेवा असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं. तरी जाता जाता एक छोटीशी कविता मला सांगावीशी वाटते आणि ती मी आवर्जून सांगतो. हरिवंशराय बच्चन यांची ती कविता आहे. असफलता एक चुनौती है उसका तुम स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. बिना कुछ किए ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद राहुल सर. याच्यानंतर श्री मान्यवर श्रीकांत नाईक सर कोल्हापूर यांचे म्हणून होते. अच्छा शिवजयंतीच्या निमित्तानं थोड्याशा गोष्टी करून मी सांगणार आहे. फक्त जास्त काही बोलणार नाही. शिवाजीराजेंच्या बद्दल राहुलनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यातल्या छोट्याच्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्यांच्या जीवनात त्या आपल्याला फारशा माहिती नसतात. जे महाराष्ट्राला आपण म्हणतो आमचं आराध्य दैवत आहे. आपल्या मुलांना माहिती काय असतं तर आज शिवजयंती आहे. एक फोटो ठेवायचा, एक मूर्ती ठेवायची, बाहेर बाजूला डीजे लावायचा आणि दंगा करायचा याच्याबद्दल फारसं काही लहान मुलांना माहिती नसतं. मला वाटतं आपण सुज्ञ पालक म्हणून आपल्या मुलांना शिवाजी महाराजांच्या बद्दल छोट्या 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 गोष्टी जशा आपण पूर्वी ऐकत होतो आपल्या आजोबांच्याकडून आजीच्याकडून तशा किंवा आपल्या गुरुजींच्याकडून ऐकत असतो तशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मुलांच्यापर्यंत जाव्यात अशी एक माझी छोटीशी अपेक्षा मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. त्यानंतर शिवाजी महाराजांचं तर मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक सगळ्यांना माहिती आहे, ऐकून माहिती आहे. ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय माहिती नाही आहे. पुस्तक कोणी वाचत नाही, फक्त नाव सांगत असतात मोठ्या मोठ्या द मॅनेजमेंट गुरु नावाचं एक चांगलं पुस्तक आहे आणि सगळ्या बाहेर फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये ते वाचलं जातं, सांगितलं जातं. आपल्याकडेच आपलं दुर्दैव म्हणायचं आपल्या विद्यार्थ्यांना ते वाचण्यासाठी मिळत नाही. काही ठराविक अभ्यासक्रम सोडले तर बाकीचे अभ्यास म्हणजे 70% अभ्यासक्रमांमध्ये हे पुस्तक नाही आहे. नुसतंच विद्यार्थ्यांना त्याची माहिती असते. तर मला वाटतं आपण आपल्याकडे एक संग्रह ठेवा. आपल्या ज्या ज्या पुढे येणाऱ्या पिढ्या आहेत त्या सगळ्यांना त्याची थोडी थोडी माहिती व्हावी किंवा त्यांनी कंपल्सरी ते वाचावं अशी आणखी दुसरी अपेक्षा आहे. त्यानंतर त्यांनी अंगीकारलेले सर्व धर्म समभाव असू देत. त्यानंतर कमालीची उत्कटता किंवा स्त्रियांच्या बाबतीत आदर या ज्या गोष्टी आहेत, संघ भावना असेल या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण थोड्याशा आचरणात आणायचा एक प्रयत्न करावा म्हणजे हीच खरी आपल्या दृष्टीने शिवाजी महाराजांच्यासाठी आदरांजली होईल असं माझं स्वतःच मत आहे आणि मला वाटतं ते पटायला कोणाला काही हरकत नसेल. आरजेके एक्सपोर्ट्स लिमिटेड असू दे किंवा आणखी पुढे येणारे जे काही बिझनेसेस आहेत राहुलला त्या सगळ्या बिझनेससाठी माझ्याकडून मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. यानंतर श्री राजेंद्र लोखंडे सर. लहानपणापासून त्याची जी धडपड आणि जी इच्छाशक्ती आहे त्याच्या जोरावर त्यांनी त्याचं ट्रेनिंग पूर्ण केलं, त्याचा कोर्स पुरा केला, त्यानंतर त्यांनी त्याची अकॅडमी उघडली. आता इम्पोर्ट एक्सपोर्टचा तो बिझनेस चालू करत आहे. माझ्या मामाचा मुलगा आणि माझ्या समाजातला लिंगायतेली समाज आमचा त्याच्या अध्यक्ष या नात्यानं त्याच्या पुढच्या आयुष्याला मी भरभरून शुभेच्छा देतो आणि इथून पुढे त्याचा हा बिझनेस तो अगदी आटके पार झेंडा लावेल याची मला खात्री आहे आणि इथेच थांबतो आणि त्याला शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रत्येक व्यक्ती आपल्याला एखाद्या देवी शिकवत असतो आणि तो आपला गुरु असतो. रॉबिन सिंग नावाचे एक अमेरिकेमधील भारतीय वंशाचे एक मोठे वक्ते आहेत. त्यांचं रोज त्यांचं एक वाक्य आहे, रोज किमान काय नाही करता आलं तर 5 अनोख्या व्यक्ती अनोख्या व्यक्तीकडे बघून हसा जात नाही. काय करू नका, रोज काय काम करा, फक्त रोज 5 अनोख्या व्यक्तींकडे बघून हसा. तुम्हाला आनंद येता येईल, आनंद घेता येईल आणि तोच आनंद ठिकाणातून आम्हाला मिळतो. आणि खडके सरांना परवाच्या त्या मेसेजमधून जी प्रेरणा मिळाली ते सर्व श्रेय त्या ज्ञानाचं आहे.
ते काय ज्ञान माझं असं असं नाही, मी पण कुठं वाचलेलं असणार आहे, कुठंतरी वाचून वाचून तेव्हा चिंतन करून लिहिलेलं होतं. आणि त्या एका वाक्यामुळं तुम्ही एखादी गोष्ट करू शकता असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की करू शकता. छोटं वाक्य आहे, त्याचा अर्थ खूप मोठा आहे. तुम्हाला जे पाहिजे, तुम्ही म्हणला ना आम्हाला भारताचा पंतप्रधान व्हायचं आहे, भारताचा पंतप्रधान होऊ शकता, खरंच अवघड नाही, फक्त तुमच्या मनात यायला पाहिजे आणि त्या दिशेने तुम्ही वाटचाल पावले टाकली पाहिजे. तर आपण आपली स्वप्न खूप छोटी बघतो आणि जास्त पुढं जात नाही. खडके सरांनी एक मोठं स्वप्न पाहिलेलं आहे, जागतिक स्तरावर जाऊन व्यापार करायचा. फक्त वडूळमधनं ते करंडला आले म्हणून थांबणार नाही, तर सातारला गेले, सातारमधून पुण्याला गेले, तर ते जागतिक स्तरावर जाऊन व्यापार करतील. त्यांच्या या कार्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद सर. यानंतर बाबूराव पवार सर, कृष्णकमल ज्वेलर्स. आज अतिशय आनंद होतो की खडके सर ज्यावेळेस सुरुवातीला आमच्या दुकानात आले आणि म्हटले की आज आपला नवीन व्यवसाय आरंभ करतोय आणि त्याच्याबद्दल थोडी आपण चर्चा करायची आहे, त्यांनी माहिती दिली एक्सपोर्टची, इम्पोर्ट एक्सपोर्ट हा बिझनेस चालू करतोय आणि त्याची अजून पूर्तता करायची आहे पण डोक्यात आलेलं आहे आणि सर्वांशी ही सल्ला मसलत चालली आहे किंवा चर्चा चालू आहे. अतिशय आनंद झाला सरांनी हे जे बिझनेसमध्ये मोठ्या बिझनेस करण्याचं जे धाडस दाखवलेलं आहे, धाडस केल्याशिवाय सर काही होत नाही हे तुम्ही तर हळूहळू दाखवून देणारच आहे. खडके सरांची आणि माझी ओळख 4 वर्षापूर्वी पुढारीचे विकास पाटील ह्यांनी करून दिली आणि त्यापासून सर आणि माझी सर नेहमी कराडला सकाळी 7 वाजता अगदी फ्रेश होऊन आंघोळ करून 7 वाजता कृष्णाबाईच्या दर्शनाला असतात, त्यावेळी आम्ही व्यायामात असतो. इतके फ्रेश आणि कायम हसत मुखानं आणि कायम आनंदी चेहरा असं हे व्यक्तिमत्व कधीही अपयशी ठरणार नाहीच, त्याच्यामुळं त्यांचंही त्यांच्याशी भेटल्यानंतर आम्हालाही फार आनंद होतो. सर आले म्हणलं दुकानात की आम्हालाही थोडी अर्धा तास एक तास चर्चेत दंग झालेलं सुद्धा आम्हाला कळून येत नाही, काहीतरी घ्यायला येतात आणि एक तास वेळ घालवतात. आणि सरांचं म्हणजे फार मोठी त्यांची जिद्द, चिकाटी आणि मेहनत, ह्या 3 गोष्टी जर माणसाच्या अंगी असतील तर हा माणूस जसं मोरे सरांनी सांगितलं कुठेही जाऊ शकतो हे मला खात्रीशीर वाटतं. कारण का खडके सरांच्या शरीरामध्ये जिद्द करण्याची ताकद आहे, मेहनत करण्याची ताकद आहे, त्यांच्याकडे जिद्द आहे आणि चिकाटी फार मोठी आहे, त्यामुळे ह्या 3 गोष्टी त्यांच्याकडं आहेतच, त्यामुळे ते हळूहळू पुढे 100% जातील. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये ते अतिशय भावनिक होतात. एखाद्या व्यक्तीवर जर लगेच प्रेम झालं किंवा त्याच्याबरोबर जर विश्वास पटला तर त्याला काही देऊ आणि काही नको असं होतंय. त्यांनी जरा मला किस्सा सांगितला, जसं की जहाजामध्ये 2000 रुपयानं जर प्लेट जाती तर माझ्या शेतकऱ्यांना मग मी चांगला दर का देऊ शकणार नाही. ते म्हणले इथं आमच्या मानमध्ये द्राक्षे होतात, डाळिंब होतात, सगळे होतात, मग तिथं जर 40 रुपयानं किलो आहे मग मी त्यांना 50 रुपये देईन, 10 रुपये जर त्यांना मिळाले तर माझ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल. म्हणजे शेतकऱ्याविषयी लगेच भावनिक झाले आणि ते म्हणले 2-2 महिन्यांनी त्यांना पेमेंट देतात, मी त्यांना ॲडव्हान्स पेमेंट देऊन टाकतो, 1 महिना अगोदरही देऊन टाकतो. म्हणजे असं हे शेतकऱ्यांच्या विषयी भावनिक हे अतिशय झाले. शेतकऱ्यांचा हे आशीर्वाद त्यांना अतिशय लाभणार आहे, शेतकरी खुश होतील आणि शेतकऱ्यांची दुआही त्यांना प्रचंड प्रमाणात मिळणार आहे. सर तुमच्या जे बिझनेसमध्ये केलेलं धाडस आहे ते अतिशय चांगलं आहे. तुम्ही बिझनेसमध्ये फार मोठं व्हावं, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तुमचं मोठमोठ्या बिझनेसमॅन किंवा बिझनेस लौकिकांच्या नावाच्या यादीत तुमचं नाव यावं, एवढीच मी तुम्हाला तुमच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देतो. थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमोद सुत्रे सर, ब्युरो चीफ, दैनिक लोकमत. आज या कार्यक्रमाच्या निमित्त मी म्हटलं की पारिवारिक सोहळा, वडजोडून आले लोकांना वाटत असेल की खडके सर वडूचे आहेत, पण गेल्या 10 वर्षामध्ये ते कराडला आले काय आणि ते कराडकर कधी झाले हे आम्हाला कळालं. आणि त्यामुळं जे प्रेम जो लळा त्यांनी वडूचकरांना लावला तशाच प्रकारचा लळाच कराडकरांना लावल्यामुळं वडूंमधून आलेले आपण सर्वजण त्यांचे परिवारातील सदस्य आणि कराडमध्ये त्यांच्यावर प्रेम करणारे करोडकर सदस्य असा म्हणून एक परिवार तयार झालेला आहे आणि तो परिवार खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आलेला आहे. भाऊ मी नेहमी गेल्यावरती सांगतो, मग अशी मोरे सर म्हणाले की आम्हाला बोलता फारसं येत नाही,
खरंच आहे. पण आम्हाला इकडे प्रमुख पाहुणे म्हणून पण असं कोण फारसं बोलवत नाही. बोललो तर आमचे आता नितीन धाबरे साहेब बसलेले आहेत, सूर्यवंशी बसलेले आहेत, पत्रकार मित्र बरेचसे पुढे आहेत, त्यांच्याप्रमाणे आम्ही पण पुढे बसलेला असतो. काही जण पाठीमागावर बसलेले आहेत. संयोजक फक्त पुढच्या पुढे जागा करून देतात का यांनी धचा माप कुठे करू नये म्हणून. पण या ठिकाणी खडके सरांना आम्हाला आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. मी त्यांना आम्हा सर्व पत्रकारांच्या वतीनं पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि लोकमत परिवाराच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या पण शुभेच्छा ठिकाणी देतो. मग असे बघितलं आपण की या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी त्रिवेणी संगम साधलेला. आज शिवजयंती आहे, त्यांचा वाढदिवस आहे आणि एका नव्या उद्योगाचं ओपनिंग ते या निमित्तानं या ठिकाणी करतायत. वाढदिवस करण्याचं फॅड आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात आलेलं आहे, पण वाढदिवसा दिवशी नेमकं काय करायला पाहिजे याचं यथोचित ज्ञान त्यांना असल्यामुळं एक चांगली देणगी सुद्धा चांगल्या एका संस्थेला, गरजू संस्थेला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रत्येक वर्षी अशा प्रकारचा एखादा उपक्रम ते राबवतात. खरंच तर आम्ही सर्वांनी त्यांच्याकडून यामधून काहीतरी शिकण्यासारखी बाब आहे असं मला वाटतं. आज एक नवीन कंपनी आहे, एक्सपोर्ट कंपनी. आता एक्सपोर्ट कंपनी म्हणजे काय करायचं आहे, तर आमचा माल आता परदेशामध्ये जाण्याचं दालन खुलं झालेलं आहे. आमचा माल आता परदेशामध्ये जाऊ शकतो त्यासाठी एक दार आमच्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आपण सगळे कृषी प्रधान भारतामध्ये राहतो, आम्ही कृषी प्रधान म्हणून घेतो. आमच्या लोकांना पिकवायचं कळत पण बरोबर विकायचं कसं हे कळत नाही. आज आपण ग्रामीण भागामध्ये फिरलो, आम्ही पत्रकार म्हणून जातो, काही ठिकाणी शेतकऱ्यांशी बोलतो, त्यांना भेटतो, त्यांच्या मुलाखती घेतो. त्याला 100 पैकी 80-90% लोक सांगतात शेती परवडत नाही. का परवडत नाही, कशामुळे परवडत नाही याची कारण मीमांसा आपण करायला पाहिजे. आमच्या लोकांना अलीकडे प्रश्नच पडत नाही. आम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. जर आम्ही जर शेती प्रधान भारतामधले नागरिक असू तर शेती आमचा मुख्य व्यवसाय असेल तर आज शेती व्यवसाय अधिक चांगला समृद्ध कसा होईल याचा अभ्यास आम्ही करायला पाहिजे. पण आम्हाला विकायचं पडत. मग मी एकदा शोध घ्यायचा प्रयत्न केला की आमच्या लोकांना विकायचं का जमत नाही. एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आपण सगळे बऱ्यापैकी कराडकर मंडळी आहोत. कराडच्या एसटी स्टँडवर जर आपण गेलो त्याच्या बाहेर बरोबर बरेच असे फळ विक्रेते आहेत. ते फळ विक्रेते फळ विकत असतात, त्यामध्ये काही आपले भारतीय मराठी माणसं दिसत आहेत, काही बाहेरून आलेले लोक सुद्धा फळ विक्रीचा व्यवसाय करतायत. पण त्या दोघांच्यात नेमका फरक काय. आमचा एक माणूस मराठी माणूस, तिथं मग अशी बाबुराव पवारांचं उदाहरण घेता येईल, खडके सरांचं उदाहरण देता येईल, ती मराठी पाहून पडत पुढ. मग तिथं आमचं नेमकं काय चुकतंय. तर बघा, आमचा एखादा व्यापारी आहे, चिक्कू घेऊन बसलाय, सफरचंद घेऊन बसलाय आणि ग्राहक समोर आला आणि विचारलं कशी दिली सफरचंद, ते सांगतोय 250 रुपये किलो. चिक्कू कसे 100 रुपये किलो. इकडे फुलं निघालं तर काय, एक नाही दोन नाही, चेहऱ्यावरची तोंडावरची माशी आलं. त्याच एखादा परप्रांतीय आलाय, त्याला आपला उद्योग ठरलाय आणि त्या ठिकाणी उद्योग करत असताना त्याला जर तोच पुढचा ग्राहक जो आहे तो त्याच्यासमोर जातो तर टपूनच असतो. इकडनं पुढं कधी येतोय आला की त्याला लगेच विचारतो, मामा काय पाहिजे, मावशी काय पाहिजे, ताई काय पाहिजे. खरं तर त्याच्या बाहेर इतका मळलेला शब्द असतो, त्यातला ते चिकू किंवा सफरचंद घेतो, या शब्दावरती असा असा फिरवतो, हातात देतो, चांगला आहे गोड आहे म्हणतो. ते बघताय तोपर्यंत दुसरं एखादं कापतं, एक फोड त्याच्या तोंडात घालतोय आणि ती सगळा माल त्याच्या गळ्यामध्ये उतरवतो. मार्केटिंग, तुम्ही प्रेझेंट कसं करताय, तुम्ही विकताय कसं, याला महत्व आलेलं आहे. स्वामी सर आले नाही तोडले. आमच्याकडे माती विकली जाते,
मग आम्ही इथं बाजारामध्ये आमचा शेताचा माल का विकू शकत नाही? स्वामी सरांचं नाव असल्यासाठी घेतलं, आमच्याकडे पूजेसाठी हत्तीच्या पायाखालची माती पाहिजे, घोड्याच्या पायाखालची माती पाहिजे, उंटाच्या पायाखालची माती पाहिजे, रस्त्याच्या खालची माती पाहिजे, हे सगळं लागत. आणि मग कोण बघायला गेलंय? हत्तीनं पाय ठेवलाय, घोड्यानं ठेवलाय, उंटानं ठेवलाय, रथाखालची आहे. आम्ही विक्रेत्यावरती विश्वास ठेवतो. आज कराडच्या दुकानामध्ये सुद्धा त्या 10-12 प्रकारच्या मातीच्या पुड्या बनवलेले पाऊच आहे. ते गेलं की लगेच मिळते. मग माती विकणाऱ्यावरती विश्वास ठेवताय, तर आमच्या शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यावरती ग्राहक विश्वास का ठेवत नाही? आम्हाला का विकता येत नाही याचा अभ्यास आम्ही कधीतरी करायला पाहिजे ना. मग नेमकं काय चुकतंय? प्रेझेंटेशन. मराठी माणूस मागे का? याच कारण मीमांसा करताना बीजी शिर्किने असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की धोका पत्करायची तयारी आमची नाही. आणि जोपर्यंत तुम्ही धोका पत्करत नाही ना, तोपर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी होण्याचा तुम्हाला कानमंत्र मिळूच शकत नाही. एक शिक्षक होते आणि मग शिक्षकाने वर्गामध्ये पोरांना सांगितलं, बाळांनो आज सोपं एक काम सांगतो, तुम्ही चित्र काढायचं. त्याला पाट्या आणि पेन्सिल होती. त्याने सांगितलं पोरांना चित्र काढायचंय. पोरांनी पाटी पेन्सिल बाहेर काढली आणि सांगितलं शिडी काढा शिडी. वर्गामध्ये सगळ्यात हुशार असणारं पोरग होत, त्याला वाटत काय गुरुजी सांग शिडी. त्याने पटकन आपली पाटी घेतली, पेन्सिलीनं पटकन शिडी काढली आणि ते सगळं घेऊन पळत 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 गेलं. गुरुजी गुरुजी हे बघा शिडी काढायची होती साधी. गुरुजींनी बघितलं पाटीमध्ये धप जशी एक जोरदार तडाखा मारला, अलीकडे मारायचं अवघड झाले, पोर कशी सुधारायचं माहित नाही. बरोबर का शिक्षक मंडळी? हात लावायचं नाही, छडी लागे छम छम विद्या घमघम गेला. आता माझ्या पोराला का मारताय, माझ्या पोराला काय विचारताय? पोराने दाखवली पाठी दाखवली आणि गुरुजींनी मारलं म्हणल्यावर ते जागेवरती जाऊन बसलं, रडायला लागलं, त्याला काही कळवलं. बाकीची पोरं म्हणली आयला हुशार असणारे ह्या पोराचं ही हात आपलं कशात काय, पण आपल्या गंमत आहे. त्यातल्या त्यात एक पोरग भीत भीत त्या पोराजवळ गेलं आणि म्हणे मीही काढले. बरोबर आहे का? दाखवायला जाऊ का? तुम्हाला विंचवाची गोष्ट माहित आहे, नंदीच्या तोंडामध्ये विंचू असतो. एक पोरग खेळायला गेल्यावरती त्यामध्ये हात घालतो, त्याला चावतो, असं बाहेर काढतो आणि परत काय झालं म्हणजे म्हणतो आत लय गार लागते का? मला चावलंय, तुला पण चावलं पाहिजे. तसंच म्हणतोय मला मार मिळालाय, ह्याला मिळाला पाहिजे, माझ्यासारखं चित्र काढले जा दाखवत जा. त्या वर्गातलं मध्यम असणारे पोरग गुरुजींच्याकडे गेलं, पाठी दाखवली आणि तीच शिडीचं चित्र गुरुजींनी बघितलं, त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली आणि ती पोरग येऊन बसलं की त्या हुशार पोरला कळला मी पण ती चित्र काढलं होतं, त्यानं पण तीच काढलं होतं, माझ्या पाठीमध्ये धप्पान त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव कसा काय? आणि मग जी पाठीत मार खाल्लेलं पोरग होत ती भविष्यात शिक्षक झालं माझ्यासारखं. आणि शिक्षक झाल्यावर त्याला कळालं पाठीत धपाटा काय मिळाला? प्रेझेंटेशन. शिडी काढलेली पाठी हुशार पोरानं अशी आडवी धरली, त्या शिडीची तिरडी झाली. आणि ज्याला अशी पाठी दाखवली तेव्हा शिडीची. तुम्ही कसं प्रेझेंट करता हे महत्वाचं आहे. म्हणजे काल परवापर्यंत आता एक्सपोर्ट करणारा शेतीचा माल आहे. खडगे सरांनी चांगली संधी आम्हा कराडकरांना उपलब्ध करून दिलेली. म्हणजे काही दिवसापूर्वी म्हणजे 15-20 वर्षापूर्वी मोरे सरांना माहित आहे काही लोक आपल्याकडे सेंद्रिय शेती करणारी प्रेसनोट घेऊन यायची आणि आम्हाला सुद्धा त्यांचं आश्चर्य वाटायचं, आम्ही त्यांना निग्लेक्ट करायचो, काय तरी प्रयोग करतायत.
परंतु सेंद्रिय शेती करणारी आज कराड तालुक्यामध्ये काही शेतकरी इतके चांगले तयार झालेले आहेत की ते ज्या वेळेला ते माल घेऊन अगोदर दारोदारी फिरत होते आज त्यांच्या बांधावरून हा माल विकला जातोय. पुणे मुंबईला सेंद्रिय शेतीचे मॉल निघाले मालाचे. एका ठिकाणी तर सह्याची संधी आपले ब्रँड अँबॅसिडर आहेत सेंद्रिय शेती. माणसं जागृत झालेत आरोग्याच्या बाबतीमध्ये. आपण चांगलं खाल्लं पाहिजे, आपला आहार चांगला असला पाहिजे, लोकांना वाटू लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते चांगले पैसे खर्च करायला तयार आहेत. त्यावेळेला आम्ही विश्वासानं त्यांना चांगला माल तयार करून दिला पाहिजे, त्यांना पोच केला पाहिजे, मग शेतकरी अडचणीत येऊ शकत नाही. सजगता जर आमच्याकडे एवढी असेल तर सर तुम्ही एक्सपोर्ट करणार, तुम्ही माल एक्सपोर्ट करणार आहे, तिथे आमच्यापेक्षा जास्त जागरूकता आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट अशक्य वाटणार नाही आणि मराठी पाऊल पडतं पुढं ज्याची जी अनुभूती आहे ती अनुभूती तुम्हाला सगळ्यांना आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मला आशावाद वाटतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी या नव्या उद्योगाला आणि राहुल खडकेंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद सर. यानंतर मी विनंती करतो सौ सुनंदा पवार मॅडम, श्रीरत्ना हॉस्पिटल कराड. श्री राहुल कुमार खडके यांनी एक वेगळा मार्ग शोधला आणि त्यातून एक स्वतःसाठी एक वेगळा नवीन रस्ता तयार केला. त्यांनी बरेच मरीन इंजिनियर्स घडवले, त्याचबरोबर त्यांनी आपल्या या देशास देशसेवेसाठी पण त्यातून थोडासा पुण्य साध्य केलं असं मला वाटतं. आजचं हे युग ग्लोबलायझेशनचं, डिजिटलायझेशनचं, या जगा या युगामध्ये आपण कोणतीही माहिती आपण कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्यात बसून आपण एका ठिकाणी बसून आपण मिळवू शकतो आणि त्या कोणतंही कार्य किंवा काम आपण एका घरी बसून सुद्धा आपण एखादं काम करू शकतो. तर ते यामध्ये त्यांनी एक नवीन आता प्रकल्प म्हणजे की आर जे के एक्सपोर्ट्स हा प्रकल्प त्यांनी सुरू केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक फळे एक्सपोर्ट करण्याचा उद्योग चालू केला आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या शेतकऱ्यांना एक शेतकऱ्यांकडून ते फळं विकत घेणार आहे आणि ते एक्सपोर्ट करणार आहे. तर त्यांना शेतकऱ्यांना जो इथं कमी भाव मिळतो तर ते त्यांना चांगला हमी भाव पण देणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा पण त्यामधून फायदा होणार आहे. तर असा या उद्योग मराठी माणसांनी टाकलेलं एक नवीन पाऊल एक खरोखरच एक चांगली गोष्ट आहे आणि आपल्या त्यांनी म्हटल्याप्रमाणे की आपल्या मराठी माणसाला जे एक विचारांची मर्यादा, आर्थिक मर्यादा किंवा एक धाडस या सर्व गोष्टींचा जो अभाव असतो तर त्यांच्यामध्ये या सर्व गोष्टी त्यांनी काढून आपलं एक नवीन पाऊल पुढे टाकलेलं आहे. जसं की सुधा मूर्तींनी म्हटलेलं आहे की विजन विदाउट ॲक्शन इज अ जस्ट अ ड्रीम अँड ॲक्शन विदाउट अ विजन इज जस्ट पासिंग द टाईम अँड विजन विथ ॲक्शन कॅन चेंज द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. सो त्यांना या नवीन प्रकल्पासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज शिवजयंती, या शिवजयंतीच्या शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापनेचं जे एक स्वप्न पाहिलं आणि त्या आपलं आयुष्य पूर्ण त्यासाठी खर्च केलं, तर अशा शिवाजी महाराजांनी आपल्या इतिहासाच्या पानावर, माणसाच्या मनावर, या मातीच्या कणावर आणि जे माणसाच्या विश्वासावर जे राज्य केलं त्या शिवाजी महाराजांची आज शिवजयंती. त्या शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मला जी काही दोन शब्द बोलण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल संयोजकांचं आणि तुम्हा सर्वांचं मी आभारी आहे. यानंतर हुतात्मा परशुराम विद्यालय मुख्याध्यापक प्राध्यापक श्री एटी काळे सर. एक वडूचा एक मुलगा आकाशाला गवसणे घालायला निघालेला आहे, हेच त्याच्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण आहे असं मला वाटतं. मला आठवतंय माझ्या माहितीप्रमाणे 94 बॅच आहे राहुल, तर या बॅचचा आत्ताच गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला आणि या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला राहुल गैरहजर राहिला. मी त्या कार्यक्रमाचा पुढाकार घेतलेला होता थोडासा, परंतु ते त्यांचा फोन आला की मी असं असं अब्रॉडला जातो आहे आणि त्यामुळं मला येता येणार नाही. माझा सर्व कार्यक्रमाला त्याचप्रमाणे शाळेतील संस्थाचालकांना, शिक्षकांना शुभेच्छा देऊन
ते अगोदरच म्हणजे आदल्या दिवशीच त्याने हे संपूर्ण नियोजन करून ठेवलेलं होतं. राहुल शाळेला कधी विसरलेला नाही. आल्यानंतर वडूजला पहिल्यांदा शाळा आणि एक मंदिर उभारण्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे, ते म्हणजे स्वामी समर्थ मंदिर. आणि तिथले एक ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टमध्ये बहुतेक करून फोनवरती वगैरे स्वामी सरांचं मगाशी नाव घेतलं त्या आदरणीय व्यक्तीनी, तर स्वामी सर त्याचं मुख्य बघतात त्या ट्रस्टमध्ये. ते आहेत, राहुल ट्रस्टमध्ये नाही परंतु सर्व सर्वा बहुतेक राहुलच असावा असं मला वाटतं. मी कुणी नाही, फिरायला जातो त्यावेळेला दर्शन फक्त घ्यायला तिथं असतो, कारण आमच्या माझ्या घरापासून फक्त 200 फुटावरती हे मंदिर आहे. तर राहुल त्याबद्दलही धन्यवाद देतो. शाळेला कधीही विसरणार नाही. आई वडील इथं त्याचे आहेत, आई वडिलांना कधीही विसरत नाही आणि विसरणारही नाही. मोठा हो असाच हो आणि वडूचं नावलौकिक अगदी भारताच्या, मी महाराष्ट्राच्या म्हणणार नाही, ते महाराष्ट्राच्या पण पुढे गेलेलं व्यक्तिमत्व आहे. तर भारताच्या नकाशावरती एक नवीन आणि चांगल्या अक्षराने नाव करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. यानंतर ज्ञानेश्वर पंडित सर, हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज. राहुल कुमार खडकेने आम्हाला खरं तर एक आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. आम्ही गेले 10-12 वर्ष तिचं वर्तमानपत्रांमध्ये माहिती वाचत असतो. एक वडूज गावचा एक मुलगा आमच्या हाताखाली शिकलेला, तो शिकत असताना, तो विद्यार्थी दशेमध्ये असताना त्याचं वागणं बोलणं, सरांशी असणारं वर्तन फार एक आदर्श विद्यार्थ्यासारखे होतं आणि त्याच्यामध्ये ते गट्स होते. मुलामध्ये असताना तो उठून दिसायचा. राहुल जिथं ज्या ठिकाणी काही विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांचं जर हसणं चालले असेल, चर्चा चालली असेल, तर त्या ठिकाणी राहुल कुमार असणार हे आम्हाला माहीतच होतं. 10वीनंतर आमचा त्याचा फारसा संबंध आलेला नाही, पण त्यानंतर तो वरचेवर जेव्हा यायचा त्यावेळेला आम्हाला भेटायचा आणि आम्हाला किंवा त्या वडूज गावच्या लोकांना एवढंच माहीत होतं की एक लष्करामध्ये जायचं, मिलिटरीमध्ये जायचं, पण एक नवीन दिशा देण्याचं काम हे राहुल कुमार खडकेनं केलेलं आहे. आमच्या ठिकाणी पारायण असायचं, पारायणामध्ये सुद्धा त्याची राहुल कुमार खडकेंची मदत असायची. त्यावेळेला आम्हाला माहिती व्हायचं की हा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांना मोलाचा वाटा उचललेला आहे. आणि त्याच्यामुळं एक आमच्या शाळेचंच नाही, गावचंच नाही, तर तालुक्याचं, जिल्ह्याचं नावसुद्धा तो पुढे नेणार आहे, याबद्दल त्याचा शंका नाही. या शिवजयंतीच्याच वेळी त्याचा वाढदिवस येतो. एकाएक छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आपण महाराष्ट्राचं दैवत मानतो आणि याच वेळी त्याचा वाढदिवस आहे, ही एक आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना जो नवीन उद्योग सुरू केलेला आहे त्याला आमच्या सर्वांच्या तर्फे शुभेच्छा आहे. धन्यवाद सर. खरंच मॅडमना विनंती करतो की त्यांनी राहुल सरांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. चाकोरीमधून जाण्याची सवय, 10वी 12वी झालं की FY SY TY डॉक्टर इंजिनियर वकील यापेक्षा काही नाही. पण त्यांनी ते मरीन इंजिनिअरिंग हे जे काही सुरू केलं होतं ते ऐकिवत होतं की काहीतरी केलेलं आहे आणि हे वेगळं आहे क्षेत्र. पण त्यांनी जे हळूहळू आम्हाला माहीत झालं की असं असं आहे, खूप मोठं कार्यक्षेत्र आहे त्यांचं आणि त्यांनी जे केलेलं आहे ना ते म्हणजे आमच्या कल्पनेच्या बाहेरचं आहे. आजचं युग जे आहे ते डिजिटल युग आहे, ग्लोबलायझेशनचं आहे, पण आम्हाला त्यातली काही माहिती नाही. पण मुलांनी या बाजूला जावं, त्यांना त्या ठिकाणी स्कोप आहे, हे असं वेगळं क्षेत्र त्यांनी दाखवलेलं आहे. ते आता जे त्यांनी जे उपक्रम राबवलेला आहे किंवा त्यांनी जो नवीन एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू केलेला आहे तोही अतिशय महत्त्वाचा. हे थोडक्यात असं म्हणावं लागेल की सामाजिक बांधिलकी ते विसरले नाही. वडूज सारख्या ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा खरं तर राजकारणी लोक खूप आश्वासने देतात. स्टेजवरून सांगताना आंबेडकर, फुले, शाहू यांची नावं घेतात आणि त्या शेतकऱ्यांचा वापर करून घेतात खरं तर. परंतु त्या वापर करून घेताना काय सांगतात, आम्ही त्या शेतकऱ्यांच्या बाजूला किती आहोत किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा किती विचार करतो असं दाखवतात. पण वास्तविक पाहता या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवलेले की माझ्या शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला मिळावा. आणि मला वाटतं त्यांनी जे इच्छा केलेली आहे त्या इच्छेला पूर्णपणे म्हणजे
देव सुद्धा त्यांना पाठिंबा देणार आहे आणि त्यात भरघोस यश मिळणार आहे. कदाचित पुढच्या वर्षी ज्यावेळी त्यांचा वाढदिवस साजरा होईल त्यावेळी ते कुठेतरी खूप मोठ्या पदावर ते कार्यरत असतील. माझ्या त्यांना माझ्या कुटुंबाच्या तर्फे त्यांच्या कुटुंबियांना स्वतः राहुल खडके यांना खूप खूप शुभेच्छा. संदीप सुरेश सरांचं पण थोडस 2 मिनिटं म्हणत आहे. 5 मार्च 2006 किंवा 7 आम्ही दोघंही बॅचलर आणि मुंबईसारख्या सोकॉल परक्या शहरामध्ये एकमेकाला भेटलो कामानिमित्त. अर्थात प्रायव्हेट फंक्शन होतं, कामाच्या निमित्तानेच ते फंक्शन होतं आणि असं आम्ही बसल्या बसल्या एकमेकाची ओळख काढली. त्यांना कुठून तरी मराठी आवाज आला आणि त्यांनी मला विचारलं महाराष्ट्रीयन आहेत का. मी म्हटलं हो सर. म्हणजे ह्या पूर्ण गँगमध्ये जेवढेही लोक तिथे आलेले आहेत त्याच्यामध्ये कोण ना कोणतरी आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. सगळे पिण्यामध्ये व्यस्त आहेत, कोणी डान्समध्ये व्यस्त आहेत, तुम्ही एका कोपऱ्यात बसले. मला असं वाटलं की तुम्ही माझ्यासारखे आहेत म्हणून तुम्हाला विचार. म्हटलं हो सर, मी तुमच्यासारखाच आहे, मी पण तुम्हाला केव्हांचा बघतोय. आज तो दिवस आहे. मग असं एकमेकाशी बोलणं सुरू झालं. ते म्हटले सर तुम्ही तुमचं काय नाव. म्हटलं सर संदीप सूर्यवंशी. म्हणे मी राहुल खडके, मी कराडचा आहे. म्हटलं सर मी सैनिक स्कूल साताऱ्याला शिकलो आणि साताऱ्यात माझे बरेचसे मित्र आहे. म्हणे अच्छा तुम्ही सैनिक स्कूल साताऱ्याला शिकले. संदीप भुजबळला ओळखत असाल. म्हटलं हो सर ते माझे स्कूल कॅप्टन होते अँड ही जॉईन मर्चंट नेव्ही आफ्टर दॅट. ही केम टू स्कूल अँड दॅट इज हाऊ आय केम टू नो अबाउट मर्चंट नेव्ही. राहुल सर तेव्हा म्हटले मला की संदीप भुजबळ माझे बॅचमेंट वेन ही वॉज स्टडिंग इन मर्चंट नेव्ही. त्या दिवसापासून आजचा दिवस जस्ट वूड लाईक टू शेअर की त्या दिवशी जे आम्ही एकमेकाला भेटलो आणि आज जे एकमेकाला आम्ही ओळखतो त्यात त्यांच्यामध्येही आणि त्यांच्या कृपेने माझ्यामध्येही एवढा काही बदल झाला नाही त्याचा एक स्वाभिमान आणि अभिमान दोघं वाटतो. वी आर ऑल प्राऊड ऑफ यू सर की तुम्ही व्यक्ती तर चांगले आहातच पण वक्तेही चांगले आहात हे फर्स्ट टाईम मी पाहिलं. पण जेही आज तुम्ही वक्तव्य केलंय त्याचा सर्वांच्या बिहाफमध्ये मी एवढं सांगू शकतो की व्हॉट एव्हर यू आर प्लॅन टिल नाव यू आर गोईंग टू डू इट. वाय? बिकॉज यू हॅव डन इट. सो ऑल द बेस्ट टू युअर न्यू बिझनेस विच इज इन टू एक्सपोर्ट ऑफ द फ्रूट. आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने जेही तुम्हाला सहकार्य करता येईल ते निश्चित आम्ही करू. एक शेवटची एक छोटी एक कारण सर जेही आहेत दॅट इज ओनली बिकॉज ऑफ हिज कॉन्फिडन्स. आम्ही सगळे दोघांनी सोबत काम सुरू केलं त्यानंतर काहीतरी प्रोफेशन आमच्या सिनियर्समध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी बनलं नाही पण तरी जस्ट बिकॉज आउट ऑफ हिज ओन गट्स असं सरांनी सांगितलं. एका सरांनी सांगितलं की त्यांचे गट्स खूप चांगले आहेत. मला वाटतं सर प्रोफेसर सरांनी सांगितलं त्या गट्सवरती त्यांनी सांगितलं की नाही मी हे काम तर करेलच. त्यांनी मला फोन केला म्हणजे संदीप सर मी माझ्या पद्धतीने काम सुरू करतोय. म्हणजे सर मला मराठी माणूस जोपर्यंत आपण सोबत आहोत आणि आपण दोघं मराठी एकमेकाच्या साथीने पुढे जात आहोत तोपर्यंत आपण एकमेकाच्या साथीमध्ये आहे. मी माझ्या पर्सनल कामाच्या पलीकडे तुम्हाला मदत करू इच्छित तुम्ही मला प्लीज सांगा. ही हॅज अचीव ओनली बिकॉज ऑफ हिज ओन गट्स अँड कॉन्फिडन्स. त्याच्यामुळे सर तुम्हाला मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. त्याकरता हॅट्स ऑफ टू युअर ओन गट सर. वी आर ऑल प्राऊड ऑफ यू. आम्ही तुमच्याबद्दल प्राऊड आहोत. एवढे सगळे आज त्याचे साक्षीदार आहे. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे मान्यवर आहेत, कनिष्ठ आहेत. स्टील वी ऑल वूड लाईक टू विश यू अ व्हेरी सक्सेसफुल करिअर इन दिस पर्टिक्युलर फील्ड ऑफ युअर्स अँड इन द फर्म ऑफ युअर्स. थँक्यू. धनलक्ष्मी पतसंस्था तसेच अमित ऑटोमोबाईल याचे सर्वे सर्वा दिलीप भाऊ चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करावं. आज जर विचार केला तर कोणताही धंदा करत असताना श्रम सातत्य आणि चिकट. आता सुखरे सरांनी सांगितलं की धंदा कसा करायला पाहिजे, धंद्याचं ज्ञान कसं पाहिजे आणि धंदा करत असताना ती श्रद्धा पाहिजे आणि वेगवेगळ्या वाटा गेल्या पाहिजे उचली वाटल्या पाहिजे. आता हे यांना मी पहिल्यांदा खडके सरांनी शुभेच्छा देतो, त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा देतो. तसेच हा धंदा चांगल्या पद्धतीने चालावा ही माझ्या मनापासून माझ्या कुटुंबियातर्फे मायातर्फे त्याला शुभेच्छा देतो. आज ते धंदा करत असताना तिने अभ्यास केला, वेगवेगळे धंद्याचा अभ्यास करत असताना तिने ही हा धंदा निवडला कसा हे प्रत्येकाला प्रश्न पडेल. पण आत्ता जर विचार केला धंदा करत असताना वेगवेगळे धंदे झालेत पण आत्ता जर पैसे मिळवायचे
हे वेगळं साधन झालेलं आहे. आज जर आपण काम करत असताना धंदा करत असताना वेगळ्या पद्धतीने काहीतरी केलं तर जमणार आहे. आता खरं सरांनी सांगितलं, आता सुखरे सरांनी सांगितलं की धंदा करत असताना कसा धंदा केला पाहिजे, काय केलं पाहिजे, ग्रेडेशन कसं पाहिजे, आज धंद्यामध्ये जो धंदा करतो त्यानं सर्व्हिस कशी दिली पाहिजे, त्याचं प्रेझेंटेज कसं असं पाहिजे, त्याला बाजारपेठ कशी घ्यावी. आता शेतकऱ्यांचा विचार केला, शेतकऱ्यांना जर काम करत असताना शेती काम करत असताना किंवा शेतीचा माल मार्केटिंग नसल्यामुळे मार्गात असतो, कुठलंही प्रेझेंटेज कसं पाहिजे, मार्केटमध्ये कसं पाहिजे, ग्रेडेशन कसं पाहिजे, त्याला बाजारपेठ निवडली पाहिजे. आणि बाजारपेठ निवडून देण्याचं काम मी खडके सरांनी काम केलेलं आहे. त्यांना मी सगळ्यांना त्यांचे आभार मानतो. कारण आपल्या भागामध्ये वेगवेगळा टोमॅटो आहे, मिरची आहे, ढबू मिरची आहे किंवा इतर फुलं आहे, फुलं झाड आहे, भरपूर फळं आहे. हे सगळं मार्केटिंग करत असताना त्यांना बाहेर पाठवण्याची संधी त्यांनी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि शिवाय जर विचार केला तर त्यांना ग्रेडेशन कसं केलं पाहिजे, किंवा आता खडके सरांना मी एवढं विनंती करतो की एक्सपोर्ट करणं हे काही सोपं नाही. तिने निवडलेली धंदा चांगला आहे, चांगल्या पद्धतीचा आहे, पण ते करत असताना चांगले तज्ज्ञ लोक तिने नेमले पाहिजेत. कारण जर मी टोमॅटो पाठवतो अहमदाबाद कानंदगड दिल्लीला टोमॅटो पाठवतो, भाजीपाला पाठवतो, ज्यावेळी आपण भाजीपाला पाठवतो तो कंटेनर रिजेक्ट होतात किंवा इतर माल रिजेक्ट होतो, त्याची काळजी घेतली पाहिजे. काळजी घेतली पाहिजे त्याचं ग्रेडेशन पद्धत शिकता पाहिजे. ज्या माल घेणार आहे ते क्वालिटीला पाहिजे, क्वालिटी कशी आहे बघितली पाहिजे, त्याच्यासाठी तपासून घेतलं पाहिजे. जर परदेशात माल पाठवायचा असेल त्याला काहीतरी क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरियाचा अभ्यास करून घेतलं पाहिजे. अभ्यास जर झाला तर ह्या धंद्यासारखा कुठलाच धंदा नाही. आज आपण जर विचार केला तर कुठलाही धंदा हा वेगळ्या पद्धतीचा पाहिजे. त्या धंद्यामध्ये पैसे मिळायचे कमी झालेले आहेत. आता पैसा तर मिळाला, प्रामाणिकपणाने जर धंदा केला, प्रामाणिकपणाने जर काम केलं तर धंद्यामध्ये पैसे हे 100% मिळत असतात. हे ते एक उदाहरण आहे. आज आपण विचार केला तर धंदा करत असताना व्यापारी तर पैसे काय मिळवतो. आता यांनी उदाहरण दिलं बघा की शेतकरी विकत असतो आणि व्यापारी विकत असतो. व्यापाऱ्यांचं बोलणं कसं आहे, इम्प्रेशन कसं, प्रेझेंटिंग कसं करतो, त्या माणसाचं मालाचं क्वालिटी कसं दाखवतो. जो माल आहे तो त्याच पद्धतीचा माल वेगवेगळ्या दोन व्यापारी विकत असतात. तर हा शेतकरी काय विकू शकत नाही, हा व्यापारी काय विकू शकतो, हे महत्त्वाचं आहे. ते जर त्या कोणाला अवगत झालं, ते गुण जर अवगत झाले तर धंदा चांगल्या पद्धतीचा चालेल. याबद्दल मी सगळ्यांनी आता चांगल्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तिने आत्तापर्यंत विचार केला तर वेगवेगळे क्षेत्रावर निवडलेले आहेत. गुरुजनांचं त्यांनी मार्ग घेतलेलं आहे किंवा त्यांना काम करायची तळमळ आहे. तर मी बघतो खडकेदारा बघतो तर कायम ते व्यापार असतात. जो माणूस सातत्यानं काम करत असतो किंवा त्या गोष्टी कुठं अशक्य नाही वाटत, प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला पाहिजे अशा पद्धतीने ते काम करतील, या कामाला मी शुभेच्छा देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. यानंतर आता पुरस्कार वितरण होणार आहे, शिलेदार भगव्याचा पुरस्कार. त्यासाठी सर्वप्रथम मी आमंत्रित करतो जयसिंग दादू क्षीरसागर वाळवा आणि राहुल खडके सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मानपत्र वाचन करावं. आपण शिवतीर्थ दत्तचौक कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीची पूजा व अभिषेक 22 वर्षापासून अखंड व अविरतपणे करीत आहात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गेल्या 22 वर्षात ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा न बाळगता आपले हे शिवपूजनाचे शिवव्रत आज वयाच्या 65व्या वर्षी याच उमेदीने व शिवप्रेमाने अखंडपणे सुरू आहे. तरुणांनाही लाजवेल असा आपला उत्साह व कार्य आहे. आपल्या या शिवभक्तीला व आपल्या राष्ट्रनिष्ठेला मानाचा मोजरा. आपण उभारलात उदात्त कार्याचा उत्तुंग कर्तृत्व ध्वज जो पडपडतो आहे प्रेरणा बनून आमच्या समोर. आपण निर्मिलेली आयुष्य वाढ दाखवते हे समाजाच्या पावलांना विजयाचे क्षितिज. आपल्या या असीम कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, म्हणूनच हा गौरव. आपल्या या शिवकार्याचा शिवजयंती दिनी गौरव करण्याचे सौभाग्य आम्हाला मिळत आहे, ही विलक्षण आनंद अनुभूती. आपल्या या कार्यातून समाजाला नक्कीच प्रेरणा मिळेल. यापुढेही आपले हे शिवकार्य व राष्ट्रकार्य अखंडपणे सुरू राहण्यासाठी आई तुळजा भवानी आपणाला बळ देवो ही सदिच्छा. आपल्या या सर्वगुण संपन्न आयुष्याच्या यशोदायी भविष्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. कृपया मी जयसिंग दादू क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण या पुरस्काराचा स्वीकार करा. आपण
सवासाची गुरुकुल वेंगुरुळ जिल्हा कोल्हापूरच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या मर्दानी खेळांच्या व प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभर हजारो युवा युवतींना शास्त्रकलेचे प्रशिक्षण देण्याचे शिवकार्य गेली 13 वर्षापासून अविरतपणे करीत आहोत. आपले या शस्त्र प्रशिक्षण शिबिरामुळे देशातील भावी पिढीवर शिवसंस्कार घडवून त्यांच्यामध्ये देशभक्ती व राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचे महान कार्य करीत आहात. या कार्यातून शस्त्र विशारद ही मानवी मानाची पदवी आपण मिळवली. टीव्ही चॅनेल्स, मालिका, नाटक, मराठी आणि हिंदी चित्रपटात फाईट मास्टर म्हणून काम करीत आहात. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर आपण बॉलिवूड तसेच हॉलिवूड पर्यंत मराठी परंपरेची पताका फडकवली. ग्लॅडिएटर, एक्स मेन सारख्या गाजलेल्या हॉलिवूड पटांचा दिग्दर्शक निक पॉवेल सुद्धा आपल्या सहज दृश्याने प्रभावित झाला व आपल्या बरोबर मुलींना त्याने आगामी हॉलिवूड पटात काम करण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळे मराठी मर्दानी केलेला हॉलिवूडची दारे खुली झाली. नुकताच सर्वत्र प्रदर्शित झालेला मणिकर्णिकाचा क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिला दांडपट्टा तलवारबाजीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. आपल्या या कार्याला आमचा मानाचा मुजरा. आपल्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव शिवजयंती दिनी करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या या राष्ट्रकार्यासाठी आई तुझा भावानी आपल्याला बळ द्यावं देवो ही सदिच्छा. मान्यवरांच्या मनोगतानंतर राहुल कुमार खडके यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं. वाढदिवसानिमित्त औक्षण केल्यानंतर उपस्थितांनी राहुल कुमार खडके यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नवीन व्यवसायाला सदिच्छा व्यक्त केल्या. Thank you.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक उत्कृष्ट व दर्जेदार फळांचे उत्पादक शेतकरी आहेत. या फळांना पॅसेंजर क्रूजवर सलाडसाठी विक्रम दरही आहे. हे ओळखून परदेशी क्रूज कंपनीपर्यंत पोहोचून या फळांना परदेशात हक्काची बाजारपेठ मिळवून देणं हे मुख्य उद्दिष्ट ठेवून आरजेके एक्सपोर्ट कंपनीची स्थापना केली आहे. राहुल कुमार खडके यांचं मर्चंट नेव्हीमुळे अनेक पॅसेंजर क्रूज कंपनी व शिपिंग कंपनीशी मोठा संपर्क व अनुभव आहे, ज्याच्या बळावरच आरजेके एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली असून ही कंपनी अल्पावधीतच गरुड भरारी घेईल हे मात्र नक्की. वायझेड इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.